लाचेच्या स्वरूपात दारूच्या बाटल्या स्वीकारल्याप्रकरणी मंडलाधिकारी उत्कर्ष देवकुळे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मंडलाधिकारी उत्कर्ष देवकुळे हे कार्यरत असताना मल्लिकार्जुन मोरडे यांनी मुस्ती येथील शेतजमिनीचे गटविभाजन न करता सामायिकामध्ये नाव आणि हिस्स्याप्रमाणे क्षेत्र दाखल असे फेरफार रजिस्टरवरील नोंदी प्रमाणित करण्यासाठी काम आले होते. हे काम करण्याकरिता देवकुळे यांनी लाचेच्या स्वरूपामध्ये दारूच्या बाटल्यांची मागणी करून त्या स्वीकारल्या. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी के अनभुले यांच्यासमोर होऊन गुन्हा साबित न झाल्यानं निर्दोष मुक्तता केल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे यांनी दिली. लाचेच्या स्वरूपात दारूच्या बाटल्या स्वीकारल्याप्रकरणी मंडल अधिकारी उत्कर्ष देवकुळे यांच्यावर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टखाली भरलेल्या खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश श्री अनभुले साहेब यांच्यासमोर होऊन त्यांनी गुन्हा साबित न झाल्यामुळे मंडलाधिकारी उत्कर्ष देवकुळे यांची निर्दोष मुक्तता केली. खटल्याची पार्श्वभूमी अशी आहे की याच्यातली तक्रारदार मोरडे यांच्या जमिनीचा वाटपाप्रमाणे नोंदी घेण्यासाठी त्यांनी तहसीलदारचा आदेश मिळवला होता. त्या आदेशाप्रमाणे तलाठ्याने कच्ची नोंद धरलेली होती. ती पक्की करण्यासाठी उत्कर्ष देवकुळे जे मंडलाधिकारी होते त्यांच्याकडे फिर्यादीचा तगादा होता. परंतु आरोपी उत्कर्ष देवकुळे यांनी दारूच्या बाटल्या तेही मिलिटरीच्या दोन बाटल्या ज्याच्यामध्ये अल्कोहोल जास्त असतं ते दिल्याशिवाय तुमची नोंद पक्की करणार नाही असं तक्रारदार मोरडे यांना सांगितल्यामुळं मोरडे यांनी लाचलुचपत अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सापळा रचला व त्या सापळ्यामध्ये उत्कर्ष देवकुळे यांना दारूच्या बाटल्या स्वीकारताना पकडलं व त्यांच्यावर खटला दाखल झाला असं सरकार पक्षाचं म्हणणं होतं. परंतु प्रत्यक्षामध्ये तक्रारदार मोरडे यांचं काम अद्यापपर्यंत मंडल अधिकारी यांच्याकडे आलेलंच नव्हतं. त्यामुळं मंडल अधिकारी यांनी तक्रारदार यांना दारूच्या बाटल्या मागण्याचा प्रश्न येत नाही. तसेच दारूच्या बाटल्यांना अँथ्रासिन पावडर बाटल्यांना लावली का बॉक्सनं लावली याबाबत सबंध साक्षीदारांनी एकमेकाशी विसंगत अशी साक्ष दिली. त्यामुळं कुठलाही गुन्हा साबित होत नाही असा युक्तिवाद आम्ही केलेला होता तो मान्य करून न्यायमूर्तीने उत्कर्ष देवकुळे मंडल अधिकारी यांची आज निर्दोष मुक्तता केली आहे. यामध्ये आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट अभिजित इटकर, ॲडव्होकेट दत्ता गुंड यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले.